हरि ओम। लेखाचं नाव आहे नव स्पर्श शुभेच्छा। असं वाटेल की नव वर्ष शुभेच्छा द्यायला पाहिजे, त्या तर आहेतच। माणसाला नव्याचं आकर्षण असतं, साध्या साध्या गोष्टींचं नवे पण सुद्धा आपल्या मनाला थोडंफार का होईना पण उत्साहाचा स्पर्श देतं। अशा उत्साहासाठी मोठं काहीतरी नवं समोर यायला लागतं असं नाही, अगदी नवा साबण, त्याच्यानंतर नवी टूथपेस्ट, तिचं झाकण काढताना देखील असं वाटतं किंवा त्या साबणाचा कागद काढताना देखील जरा बरं वाटतं, नवं ब्लेड लावलेला रेझर गालावर ठेवताना देखील एक नव्याचा उत्साह असतो। तर नव्या वर्षाच्या सुरुवातीला उत्साह असणारच आहे। ज्यांचं मन डाऊनस्ट्रीमला जात असतं त्यांना नवं वर्ष म्हणजे नवे प्रॉब्लेम्स, नवे त्रास। उलट युयुत्सु मन जर असेल तर नवं वर्ष म्हणजे नवी आव्हानं। कलाकारांना, कवींना, लेखकांना नवे रंग, नव्या छटा, नव्या उर्मी, नव्या दिशा, नव्या प्रेरणा असं काय काय असतं, पण आमच्यासारख्यांच्या मनाला एवढ्या डिटेल्सची गरज नसते। अनेक चांगल्या गोष्टी घेऊन हे वर्ष आलं आहे एवढंच मनाला पुरतं। कोणकोणत्या गोष्टी त्याच्या तपशिलाशी त्याला काही मतलब नसतो। फासं गळायच्या वयाला न आलेल्या मुलाला नव्या कपड्याचा एक अनाकलनीय आनंद असतो, तसाच आपल्याला नव्या वर्षाचा एक अकारण आनंद असतो आणि तो तसाच अनुभवण्यामध्ये मजा असते। कळायला लागलेल्या मुलाला चॉईस येतो। मोठ्यांच्या आनंदामध्ये हे नवे कपडे आपल्याला फिट होत नाहीयेत किंवा आपण त्याला फिट नाही असा एक नर्वसनेस असतो, असं लहान मुलाला काही होत नसतं। आपण नव्या वर्षाकडे लहान मुलाच्या नजरेने पाहू। बरोबर कपडे आणणं हे बाबांचं काम आहे, त्यांचं काम ते करतील, तसं नवं वर्ष आमच्यासाठी नीट करून आणणं हे देवाचं काम आहे। पूर्वी नवे कपडे घातले की प्रथम देवाला नमस्कार करायला लावीत, तसा नव्या वर्षाचा सूर्य उगवल्यावर किंवा आम्हाला जाग आल्यावर आम्ही नवं वर्ष आणणाऱ्याला नमस्कार करू। नित्य नवा दिवस जागृतीचा असं तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे, रोज नवाच सूर्य उगवत असतो, तो पाहताना काळचा शिळाच सूर्य आहे असं आपल्याला वाटत नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे। हे नवे पण काहीतरी छान करण्याची उर्मी मनाला देऊन जातो। जे करू ते छान करू, ते छान मी केलं असा भाव खाणार नाही, केल्या कर्माचा मोबदला किती याचा भाव करणार नाही आणि ज्यानं ही नवी संधी दिली त्याच्याबद्दल मात्र भाव ठेवीन असं करायला जमतंय का पहा, असं सगळ्या जगाला आपल्या किरणांनी स्पर्श करून। सूर्य त्या स्पर्शातही अलिप्त असतो पण तो जाणीव देत असतो आणि तो विचारतो की तुला हे जमेल, जमेल का नाही ते बघ। असं छान सुंदर कर्म करून मोठेपणा आणि मोबदल्यापासून अलिप्त राहणं हे जेवढं जमेल तेवढं करावं, करता करता जमू लागतं। हे शिकवणाऱ्या कृष्णाचा शेला त्याच्या स्मरणाच्या चिमटीने पकडून ठेवावा, मधून अजून शेल्याचं टोक ओढून त्याचं लक्ष वेधून घ्यावं असं करता करता कळेल की या जगाच्या कामात घडलेल्या देवाचं लक्ष माझ्याकडे आहेच, माझंच लक्ष त्याच्याकडे राहण्याचा प्रश्न आहे। स्मरणाची सवय करून तो प्रश्न सोडवला म्हणजे प्रत्येक क्षण नव्या स्फुरणाचा असेल, नव्या स्पर्शाचा असेल। नवं वर्ष सुरू होऊन असं ईश स्पर्श आणि स्फुरण वर्षभर अनुभवता येवो या नव स्पर्श शुभेच्छा, आणि काही याच नव्या वर्षाच्या देखील शुभेच्छा। हरिओम।